कसली सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुका 2022 ते 2027 या कालखंडाकरता शेतकरी विकास मंडळाच्या वतीने आज खऱ्या अर्थाने शेतकरी मेळावा या ठिकाणी होतोय। या मेळाच्या प्रसंगी उपस्थित असलेले वंदने पिजड साहेब, शिवाजी राजे धुमाळ, गटनेते जालिंदर पाटील वाचवरे, भारतीय जनता पक्षाचे तालुकाध्यक्ष माननीय सीताराम पाटील भांगरे, गिरजाजी आपल्या या शेतकरी विकास मंडळाचे अध्यक्ष गिरजाजी जाधव साहेब, रमेश पाटील धुमाळ, त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असलेले ज्यांनी खऱ्या अर्थाने सभेला सुरुवात करत असताना खरोखरच कुतुब विभागापासून पाटील आपण दाखवून दिलं का कुतुब विभागामध्ये देखील काय चर्चा आहे आणि लोकांच्या मनातल्या ज्या काही बाबी आहेत त्या देखील आपण खऱ्या अर्थाने या ठिकाणी व्यासपीठावर सांगितल्यात। तसे माननीय सीताराम पाटील देशमुख साहेब, सर्वच व्यासपीठावरील मान्यवर, समोर बसलेले सर्वच शेतकरी बंधू आणि भगिनींनो, खऱ्या अर्थाने मी मुद्द्यांवर येणार आहे, गुद्द्यांवर येणार नाही। आपण पाहतोय की तालुक्याची भाग्यलक्ष्मी म्हणून खऱ्या अर्थाने आपण या निवडणुकीकडे पाहतोय। मित्रांनो नमस्कार, राजयोगच्या माध्यमातून आपण प्रत्येक गावामध्ये नवनिर्माण अकोले या संकल्पनेतून प्रत्येक गावची दिशा आणि दशा या प्रत्येक या कार्यक्रमासाठी आपण प्रत्येक गावामध्ये जात आहोत। आपण एक नवीन मालिका सुरू केलेली आहे, तत्पूर्वी आपल्याला अकोले तालुक्यातील सर्व घडामोडी पाहण्यासाठी खाली दिलेलं जे काही लाल कलरचं सबस्क्राईब बटन आहे त्या सबस्क्राईब बटनवर क्लिक करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशनवर क्लिक करा। निश्चितच आपण अकोले तालुक्यातील एक नवनिर्माण तालुका या दृष्टिकोनातून आपण या संकल्पातून आम्ही तुमच्या सोबत येत आहे आणि ही भाग्यलक्ष्मी टिकावी का खऱ्या अर्थाने आपण बसलेले सर्व उपस्थित मतदार बंधू भगिनी म्हणण्यापेक्षा खऱ्या अर्थाने आपल्याला मताचा अधिकार देण्याच्या दृष्टिकोनातून खऱ्या अर्थाने समोर बसलेले कारखान्याचे मालक म्हणून खऱ्या अर्थाने आपल्या सर्वांना संबोधन करू इच्छितो। काय परिस्थिती आहे या तालुक्यामध्ये पाहतो ना मी, गेले 2-3 दिवस या सोशल मीडियाच्या माध्यमातून, वर्तमानपत्रातून, काही टी व्ही चॅनलच्या माध्यमातून काही बातम्या या ठिकाणी चालू आहेत। काय बातम्या चालू आहेत का समोरची मंडळी जी आहेत मग त्याच्यामध्ये टोळी आणि टोळीबरोबर असणारे नेते मग अशोक भांगरे आमदार ही सर्व टोळी काय सांगतेत, कारखान्याची अवस्था अतिशय बिकट झालेली आहे। काय बोलतात आहेत, कारखान्याची अवस्था एकदम बिकट झालेली आहे। मग तुम्हाला कशाला पाहिजे उमेदवार, तुम्ही उमेदवार करता कशाला? ज्या कारखान्याच्या करता माझ्या अगोदरच्या वक्त्यांनी सांगितलं का अगोदर साखर संघावरती मोर्चे गेले, काय मोर्चामध्ये सांगितलं कारखान्याची आर्थिक परिस्थिती डब व्हायला आलेली आहे, नंतर कोर्टात गेले, औरंगाबाद खंडपीठात केस दाखल केली। काय केस दाखल केली का कारखान्यामध्ये प्रचंड भ्रष्टाचार चालू आहे आणि केस कोणावरती, तर संचालक मंडळ, चेअरमन, व्हाईस चेअरमन आणि संचालक मंडळ। काल परवा बातम्यांमध्ये आणि सोशल मीडियामध्ये पाहिलं का जे सोशल मीडियामध्ये बघत असताना त्या व्यासपीठावरची गर्दी जर पाहिली, निम्म्याच्या वरती जे काही संचालक मंडळ आहे ते व्यासपीठावर बसलेलं होतं, कारखान्याचे व्हाईस चेअरमन समोरच्या त्यांच्या व्यासपीठावर बसलेले होते। म्हणून तुम्ही गेले कशा करता होते कोर्टात याच्याच विरुद्ध करायला ना का यांनी भ्रष्टाचार केलाय म्हणून? मग हे सांगताना तुम्ही आज तुम्हाला हे साखरेपेक्षा गोड कसे झाले हे तरी त्यांना लोकांना कळायला पाहिजे आणि लोकांना सांगितलं पाहिजे का तालुक्यातली परिस्थिती, राजकारणाची परिस्थिती कशी आहे? मी या माझ्या अगोदरच्या वक्त्यांनी सांगितलं तसं काही लोक आहेत या ठिकाणी उगवत्या सूर्याकडे पाहून नमस्कार करणारी। आता आपण बघतोय की काही मंडळी या ठिकाणी मगाशी जलभाऊंनी सांगितलं तशी खरी गोष्ट आहे, काय जास्त दिवस लागणार नाही, या 2-4 दिवसात राज्य शासनाचा देखील फैसला 100% पडणार आहे। आणि हा फैसला पडत असताना मगाच्या मागाच्या अगोदरच्या वक्त्यांमध्ये आमचे रंदे पाटील असतील, त्यानंतर कैलासराव असतील, कैलास मुंडे असतील, यांनी सांगितलं का भाऊ काही झालं तरी त्या आणि साहेबांना विशेष उल्लेख करून सांगितला, साहेब आता जी मंडळ या ठिकाणी सोडून गेलेली आहेत त्यांना परत या ठिकाणी उभं करू नका। मी आपल्याला अतिशय नम्रपणे सांगू इच्छितो का ज्या पद्धतीने या ठिकाणी राजकारण आहे
आणि बदलत्या राजकारणाच्या अनुषंगाने काही गोष्टी घडतात, घडत असताना काही गोष्टींना बोध यायला, जसं आपण म्हणतो का, जसं मगाशी कोणी जर उदाहरण दिलं का, गोळ्याच्या ढेपीला मुंगा चिटकून बसलेला असतो आणि ज्यावेळेस मुंगाला गोळ्याच्या ढेपीपासून बाजूला करायची वेळ येते आणि ज्यावेळेस आपण त्याचं मागचं बूट धरतून ओढतो, कदाचित तो आपल्याला देखील डंख देतो, अशी परिस्थिती आहे। आणि ही परिस्थिती झाल्यानंतर यापूर्वीच्या राजकारणाबद्दल मी बोलत नाही, कारण की या अगोदरचे उदाहरणं माझ्या अगोदरच्या वक्त्यांनी 95 उदाहरण दिलेले का, 1995 साली अशाच पद्धतीची काही घटना घडली होती। आणि घटना घडल्यानंतर ही जी काही तथाकथित स्वतःला पुढारी म्हणणारी मंडळी बाजूला गेली आणि विधानसभेला त्यावेळेस जे समोर बसलेले गोरगरीब माणसांनी खऱ्या अर्थाने या तालुक्यातील मतदारांवरती पिचड साहेबांवर विश्वास दाखवला आणि 35,000 लीडनी खऱ्या अर्थाने निवडून दिलं, त्यावेळेस त्या माणसांना या ठिकाणी कळालं अरे आपण जर पिचड साहेबांना सोडलं तर आपली काही खरी गंमत नाही। तिथून पुढे कुठतरी कारखान्याची निवडणूक लागली आणि या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती परत एकदा हे मुंगे गुळाच्या ढेपीला चिटकायला या ठिकाणी तयार झाले आणि लागले। आणि साहेबांचा सवय, साहेबांचा सवय का, एखादा कितीही मोठा कितीही विरुद्ध बोललेला असू द्या, कितीही दुश्मन असू द्या, येऊन साहेबांच्या पायाला हात लावले तर साहेब त्याचा खांदा धरतात आणि हे बाजूला बस माझ्या म्हणतात। ही परिस्थिती खरी आहे का खोटी आहे मी तुम्हाला विचारतो, परंतु आता ही परिस्थिती माझ्या कालखंडात चालणार नाही, मी अतिशय ठामपणे सांगतो। किती दिवस विषयाची परीक्षा पाहायची, छत्रपती शिवाजी महाराजांनी देखील सांगितलं होतं गद्दारांना माफी नाही, हेच तत्व घेऊन खऱ्या अर्थाने राजकारणाची पुढची दिशा देण्याचं काम खऱ्या अर्थाने या तालुक्याला करायचं आहे। आज मी पाहतोय तालुक्यामध्ये बोलत असताना, भाषण करत असताना समोरची मंडळी काय काय बोलतात, तो अशोक भांगरे, मी तो म्हणतोय, आतापर्यंत ते म्हटलं असत परंतु आता तो म्हणतोय, त्याचं कारण एक आहे का, काल परवाच्या सभेमध्ये साहेबांच्या आजारपणावरती बोलायला लागलाय। मी आपल्याला या ठिकाणी अशोक भांगरेंना विचारू इच्छितो का, भांगरे साहेब आपण या तालुक्यामध्ये अनेक वर्ष राजकारण केलं, हे राजकारण करत असताना काही मंडळी जे विरोधात आम्ही सातत्याने तुम्ही आमच्या विरोधातच राहिले, मी जवळपास 1990 राजकारणामध्ये बघतोय बारीकपणे गोष्टी आणि बघत असताना काही गोष्टी पाहत असताना पाहिलेत, काय पाहिलं का, ज्या चौकशीच्या बाबतीत आपण या ठिकाणी कारखान्याच्या चौकशीच्या बाबतीत गेले, जी केस दाखल केली, ती केस दाखल करत असताना ज्या मंडळींवरती केस दाखल केली त्या मंडळींपैकी निम्म्याच्या वरती संचालक आपल्या मांडीला मांडी लावून बसलेले, जे व्हाईस चेअरमन या कारखान्यामध्ये होते ते व्हाईस चेअरमन तुमच्या मांडीला मांडी लावून बसलेले, मग तुम्हाला कुठला लकवा मारला का, काय आलं का, ज्याच्या माध्यमातून हे सगळे गोड झाले आणि आम्ही वाईट झालो, आम्ही हा कारखाना टिकवण्याच्या बाबीने खऱ्या अर्थाने या ठिकाणी पुढे झालेलो आहे। राजकारण म्हणून नाही, आपल्याला सर्वांना सांगू इच्छितो का, काय आपल्याला परिस्थिती काय होईल, ती परिस्थिती होईल त्याच्या समोर शेवटी निवडणुका आलेल्या आहेत, या निवडणुकीला सामोरे जाणे सर्वसामान्य नागरिकांप्रमाणे क्रम प्राप्त आहेत, हे क्रम प्राप्त घेऊन आम्ही या ठिकाणी निवडणुकीला सामोरे चाललेलो आहे। ज्या निवडणुकींना सामोरे जात असताना काय म्हणतोय मी या ठिकाणी, का ज्या भ्रष्टाचारांवरती भांगरे साहेब तुम्ही बोलत तर त्या भ्रष्टाचारांवर बोलत असताना माझ्या अगोदरच्या वक्त्यांनी सांगितलं तसं बोला की हो, तुम्ही अगस्ती पतसंस्थेच्या भ्रष्टाचारावर बोला का, नाही चालू त्या अगस्ती पतसंस्थेमध्ये निवडणुकीच्या कालखंडामध्ये ज्यावेळेस नगर पंचायतीची निवडणूक चालू होती या निवडणुकीच्या कालखंडामध्ये एका सभासदाच्या खात्यावरती कोथरूडच्या, मी आता उल्लेख करत नाही त्या गोष्टींचा, नाही तर तो माणूस देखील समोर उभा करू शकतो का, त्या खातेदाराच्या नावावरती 50,00,000 रुपये एका रात्रीत तुम्ही काढून घेतले आणि त्याच्या माथ्यावरती 50,00,000 रुपयाचं कर्ज दिलं, त्या माणसाला माहीत सुद्धा नाही का माझ्या नावावर कर्ज आहे, ज्यावेळेस त्या माणसाला माहिती झालं त्यावेळेस तो माणूस वाडावाडा करायला लागला, तर रात्रीतून ते पैसे त्या नावावरती भरले आणि त्याला सांगितलं तुझ्या नावावर काढलं नेलं नाही। या भाषणांमध्ये हे बोलायचं का या भ्रष्टाचारावरती बोलायचं, आणि जे कोणी माझ्या अगोदरचे या तालुक्यामध्ये अतिशय विद्वान लोक आहेत त्यांनी काहींनी तर या पतसंस्थेला आसाराम बापूंची गुहा म्हटलेले आहे, आणि त्या गुहामध्ये काय चाललंय काय नाही हे वेगळं काही मला सांगायची गरज नाही। मी आज या ठिकाणी विचारतोय
का ज्या दूध गंगा पत संस्थेचा उल्लेख करून आमच्या अध्यक्षांनी या ठिकाणी उल्लेख केला, खरोखर त्या दूध गंगेच्या पत संस्थेमध्ये एखादी पत संस्था पाण्याचा प्लांट विकत घेऊ शकते का? जो तोट्यात चाललेला आहे तो तोट्यात चाललेला प्लांट या ठिकाणी विकत घेतला, आणि विकत घेतला तर कशा करता घेतला? तो सभासदांच्या पैशातून घेतला, आणि सभासदांना हे देखील माहित नसेल अजून, आणि तो कारखाना पूर्णपणे बुडालेला आपल्याला पाहायला भेटतो। हे सगळं होत असताना या गोष्टींवरती बोलायचं का? का ज्या वेळेस मी म्हणतोय की आज अमृत सागर दूध संघाचा कोणीतरी उल्लेख केला म्हणून या ठिकाणी सांगू इच्छितो, का अमृत सागर दूध संघाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना कर्ज देण्याच्या दृष्टिकोनातून आपण पत संस्थेकडून कर्ज घेतलं, आणि हे कर्ज घेतल्यानंतर बोर्डामध्ये मी एकच या ठिकाणी सांगितलं का मार्च एंडला तुमचं 100% या ठिकाणी जे काही अमृत सागरची जी काही गॅरंटी घेतली होती, हे गॅरंटी घेतलेले सर्व दूध उत्पादकांचे पैसे 100% तुमचे वसूल झालेले आहेत। आम्हाला सर्व दूध उत्पादकांना ज्यांनी कर्ज काढलेले आहेत त्यांना 2% रिबीट हे मार्च एंड चार्ट मध्ये पैसे भरले म्हणून द्या हे सांगायला गेलो, म्हणून माझ्यावर अविश्वासाचा ठराव, म्हणून माझ्यावर अविश्वासाचा ठराव, माझा ठराव होऊन द्यायचा नाही। अरे हे कुठपर्यंत जाणार? आता काल परवाचा एक किस्सा सांगू इच्छितो, काल परवा एकाने अर्ज दिलाय रुंबोडी गावचा, माझ्याच बरोबर असलेला माणूस, त्याला गाव चोख्या म्हणते, आणि त्या माणसाने ज्याला सगळ्या गोष्टींना आता सांगायची गोष्ट नाही काय काय केलं काय काय नाही, पुढच्या सभेमध्ये जरूर बोलल, पण त्या माणसाने या ठिकाणी अर्ज द्यावा आणि माझ्यावरती गुंड स्वरूपाचे आरोप करावेत। मग गुंड स्वरूपाचे आरोप करत असताना मी तालुक्याला विचारू इच्छितो, कया तालुक्यामधले सहकारात असणारा खरेदी विक्री संघ, या तालुक्यामध्ये असणारा मार्केट कमिटी संघ, या तालुक्यामध्ये या अगोदर असणारा अमृत सागर दूध संघ, ज्यांच्या ज्यांच्या ताब्यात होता त्यांनी काय पराक्रम केलेले आहेत हे आपल्याला माहिती आहेत का? किती पद्धतीने आपल्याला या अगोदर रिपीट भेटलेलं आहे, बोलायचं का त्या गोष्टींवरती? का याच्या अगोदर का याच्यावरती बोलू का? या तालुक्यातील दूध संघाचे जे विद्यमान चेअरमन होते त्यांनी या कालखंडामध्ये पुण्याच्या जंगली महाराज रोडवरती एक हॉटेल आहे काहीतरी शिवप्रताप शिवप्रताप, तिथून सुरुवात करायची का? गारव्याला व्हाया चार धाम यात्रा युरोप याच्यावरती बोलायचं, आशिया खंड याच्यावर बोलायचं का? या काल या निमित्ताने या संघांमधले या संस्थांमधले पैसे काढायचे आणि व्यक्तिगतरित्या वापरायचे याच्यावर बोलायचं खऱ्या अर्थाने निश्चितपणाने सांगितलं पाहिजे। ज्या ज्या वेळेस मी या ठिकाणी बोललो माझ्यावर काही आरोप केले होते, आरोप केल्यानंतर एकच पत्रकार परिषद घेतली, त्या एकच पत्रकार परिषदेनंतर काही रडायला लागले आणि काही दारू पिऊन पडायला लागले, ही परिस्थिती आपल्याला या ठिकाणी जाणीवपूर्वक सांगायला लागली। मी आजही या तालुक्यातील वातावरण दूषित करू इच्छित नाही, परंतु समोरच्यांनी देखील जाणीवपूर्वक सांगू इच्छितो का जे मतदारांपर्यंत मत मागायला जात असताना शिस्तीने मागायचे मत, कुठल्याही पद्धतीच्या खालच्या पातळीवरच्या टीका झाल्या माझ्याकडे तुमची संपूर्ण पत्रावळी आहे आणि ही पत्रावळी वाचून दाखवल्याशिवाय मी सुद्धा या ठिकाणी गप्प असणार नाहीये। आजच्या निमित्ताने आपल्याला सर्वांना सांगू इच्छितो का काय आहे आपल्या समोरचे आव्हान? अगस्ती सहकारी कारखाना टिकला पाहिजे, सर्वसामान्य ऊस उत्पादक या ठिकाणी अपेक्षा करतोय, वेळच्या वेळेला या ठिकाणी गाळप झालं पाहिजे, रिकव्हरी ही जास्त निघाली पाहिजे, रिकव्हरी जास्त निघाली तर त्याच्यातून 2 पैशाचं आर्थिक उत्पन्न या ठिकाणी वाढलं पाहिजे आणि या कारखान्याच्या माध्यमातून सभासदांपर्यंत जास्तीचा रुपया या ठिकाणी गेला पाहिजे, ही खऱ्या अर्थाने यामागची गणित आहे। त्या आपल्याला भर पडली का मागच्या कालखंडामध्ये गडकरी साहेबांच्या कालखंडामध्ये साहेबांनी आम्ही सर्वजण या ठिकाणी गडकरी साहेबांना भेटायला गेलो आणि इथेनॉल जो आपला कारखाना आहे त्या इथेनॉलच्या कारखान्यासाठी खऱ्या अर्थाने या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये त्यांनी या ठिकाणी परवानगी दिली आणि तो कारखाना आपला या ठिकाणी सुरू होऊ शकला। हा सुरू होत असताना त्या मागची भावना हीच आहे का याच्यातून 2 पैशाचं उत्पादन या ठिकाणी वाढ झाली पाहिजे आणि हे वाढीचे पैसे शेतकऱ्यांपर्यंत गेले पाहिजे।
ज्यास आपण बघतो का या ताप कारखान्याला ऊसाची कमतरता भासत होती त्या अपेक्षेने बाहेरचा ऊस आणायला लागत होता तोटा होता परंतु ज्या पद्धतीने एक छोटंसं गणित आहे का साधा आपल्या गावामधल्या गिरण्या आहेत गिरण्यांमध्ये जाऊन पहा का आपल्याला दळण एक साथ लाईटनी बांधलेले असतात का प्रत्येक दळणाकरता माणूस दळण आला गडाबाद टाकतो परत बंद करतो असं होत नाही एक साथ चार पाच डबे यायची वाट पाहतो आणि हे चार पाच डबे आले का एक साथ तो दळण कमी वेळात जास्त दळण करून विजेचा वापर कमी करतो आणि वीज वाचून त्याचं उत्पादन खऱ्या अर्थाने दोन पैशाचं उत्पादन वाढेल कसं त्याला फायदा कसा होईल हे त्या ठिकाणी पाहतो कारखान्याच्या बाबतीत गणिताच्या बाबतीत सातत्याने आपलं गाळप झालं पाहिजे या उद्देशाने खऱ्या अर्थाने बाहेरचा ऊस आणायची वेळ आली परंतु आज मला या ठिकाणी समाधानाचं सांगावं असं वाटतं का या तालुक्यामध्ये ऊस वाढीच्या दृष्टिकोनातून खऱ्या अर्थाने धोरण घेतले पाडी अळवण्याचं कारण धोरण घेतले का बंधारे बांधले असतील आणि या बंधाऱ्यातून केटीआरमधून पाण्याची उपलब्धता वाढली आणि परिणाम स्वरूप या तालुक्यामधला ऊस उत्पादक शेतकरी मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेला दिसतोय या तालुक्यातील ऊस उत्पादन वाढलेलं दिसते आणि हे वाढतं उत्पादन भविष्यकाळात या अगस्तीला खऱ्या अर्थाने तारू शकते आणि या अगस्ती कारखान्याच्या संदर्भामध्ये पुढे जाऊन एवढंच सांगत का ज्या पद्धतीने काही चुका जर झाल्या तर त्याचा परिणाम काय होतो मग अशी आमच्या काळू बांगरेंनी सांगितलं तशी खरी गोष्ट आहे सध्या समोरची मंडळी काय म्हणतात ते वरच्या आदिवासी पट्ट्यात जाऊन सांगतात का आदिवासी बांधवांना किमान 2 किलो साखर तरी देणं अपेक्षित होत आपण नुकत्याच सोसायट्यांच्या आपल्या निवडणुका झाल्या या सोसायट्यांच्या निवडणुकीमध्ये आपण सर्वजण पाहिले का जो कर्जदार सभासद होता मतदाचा अधिकार त्यालाच या ठिकाणी का तर त्यांनी कर्ज घेतलेलं होतं आज या ठिकाणी समोरच्यांना मी विचारू इच्छितो का जे या ठिकाणी 4 दिवसापूर्वी सांगत होते आमचं सरकार आहे आमचं बँक आहे आणि या बँकेतून कर्ज पुरवठा राज्यातून कर्ज पुरवठा राज्यातली मदत ही आम्ही करू शकतो आज काय बोलाल आणि उद्या काय बोलाल हे त्यांना विचारायचंय परंतु त्याच्याही पुढे जाऊ मागच्या या 2.5-3 वर्षाच्या कालखंडामध्ये या तालुक्याकडून एक चूक घडली मी म्हणाल ऍक्सिडेंट घडला किंवा चूक घडली आमदारकीच्या बाबतीमध्ये ज्या चुका घडल्या त्या चुका घडल्यानंतर काय परिस्थिती आपल्या समोर आहे मागच्या 2.5-3 वर्षाच्या कालखंडामध्ये एक तर करोनाचं संकट आलंच शेतकरी बाहेर जाऊ शकत नव्हता माल पाठवू शकत नव्हता परंतु त्याच्यातही या ठिकाणी आपण पाहतो गारपीट आली अतिवृष्टी झाली दुष्काळ आला परंतु यामध्ये शेतकऱ्याला एक नवा पैशाचं स्वरूप राज्य सरकारकडून आलं का कोणाला पैसे या अगोदर आपल्या खात्यावरती दिवाळीच्या दरम्यान काही का होईना 1 रुपया का होईना राज्य शासनाच्या माध्यमातून या ठिकाणी येत होतं का नव्हतं हे आपल्याला या ठिकाणी विचारलं मग या तालुक्याचा आमदार यांनी हे प्रश्न मांडावे का नाही मांडावे विधानसभेमध्ये जाऊन काय मांडावं हे तर त्याला कळालं पाहिजे का नाही कळालं पाहिजे का इथंच फक्त लोकांच्या पोटात लाथ मारायचा कार्यक्रम चालू ठेवायचा आणि गरगरीब माणसांना या ठिकाणी छळायचं जेलमध्ये टाकायचं तुरुंगात टाकायची धमक्या द्यायच्या आणि सर्वसामान्य शेतकऱ्याला उघड्यावर टाकायचं धोरण या आमदारांनी घेतलंय का काय असं माझ्यासारख्याला या ठिकाणी ज्या 2 किलोच्या साखरेबद्दल बोलतात त्या 2 किलोच्या साखरेबद्दल जरूर मी उत्तर देतोय का या कारणाच्या कालखंडामध्ये केंद्र शासन निघालं का केंद्र शासनाने धोरण घेतलं का सर्वसामान्य माणूस कोरोनामुळे बाहेर जाऊ शकत नाही त्याला या ठिकाणी रेशनचं मोफतचं धान्य या ठिकाणी दिलं पाहिजे या दृष्टिकोनातून घरपोच धान्य केंद्र सरकारच्या वतीने या ठिकाणी धोरण घेतलं आणि दिल्यात आलं अहो त्याच्यावरही आमदार मत आहे तुमचे आणि तुमच्या समर्थकांचा डोळा ते गरगरिबाच्या रेशनवरचं अन्नधान्य तुमची मंडळी त्या ठिकाणी लुटायला या ठिकाणी निघालेली होती ते रोखण्याचं काम आमच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी केलेलं हे आपल्याला जरूर सांगायचं वाटतंय अहो साखरेचं काय सांगतात रेशनवरची साखर तुमच्या कालखंडात तुमच्या या सरकारच्या कालखंडात गरीब माणसाच्या रेशनवरची साखर देखील तुम्ही गायब केलेली आहे याचं उत्तर पहिले द्या आणि मग कागदशी कारखान्याच्या साखरेच्या प्रश्नाचं उत्तर घ्या भविष्य कालखंडामध्ये या ठिकाणी एवढंच या ठिकाणी वेळ जास्त होतोय थोडस आटोपतो घेतोय आज आपल्याला या ठिकाणी निश्चितपणाने शेतकरी विकास मंडळाच्या वतीने आपले जे उमेदवार उभे राहणार आहेत या सर्व उमेदवारांना खऱ्या अर्थाने आपण प्रचंड मताने निवडून द्यावं
कारखाना भविष्याच्या दृष्टिकोनातून एखादी चूक घडली तर त्याचे उदाहरण याच जिल्ह्यामधले अनेक सहकारी साखर कारखान्याची चळवळ आहे ती कशा पद्धतीने बंद पडली हे मी सांगायची गरज नाही। प्रत्येक माणूस या जिल्ह्यामधल्या बंद पडलेल्या साखर कारखानदारीवरती बोलतोय आणि तिथील शेतकरी उद्ध्वस्त झालेला तो देखील पाहतोय। त्याच म्हणून आपल्याला त्यांच्या मतदार संघामध्ये जाऊन त्यांनी लावलेला ऊस हा बाहेर तालुक्याच्या बाहेरचा ऊस हा आणण्याची वेळ या ठिकाणी येते। शेतकऱ्याचे हाल बंद झालेले पडलेल्या साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रात जाऊन बघा। दुर्दैवाने ती वेळ आपल्यावरती येऊन देऊ नये या मताचा मी या ठिकाणी आपल्याला मत मांडतोय। भविष्याच्या कालखंडामध्ये खऱ्या अर्थाने या तालुक्याला प्रगतीच्या वाटेवर घेऊन जाण्याच्या दृष्टिकोनातून जे चुकीचं चाललेलं राजकारण आहे ते बाजूला करून खऱ्या अर्थाने गोरगरीब माणसांच्या बरोबर घेऊन खऱ्या अर्थाने ही निवडणूक लढवण्याचा आमचा या ठिकाणी मानस आहे। आपण सर्वजण या ठिकाणी आशीर्वाद रूपी आशीर्वाद द्याल हीच अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो। भविष्याच्या कालखंडामध्ये आपण सर्वजण साथ द्याल हीच अपेक्षा या ठिकाणी ठेवून माझा दोन शब्द मनगत या ठिकाणी थांबवतो।